नमस्कार. बियाला स्पोर्ट्स ब्रँडेड स्पोर्ट्स आणि पाटील नेटवर्क प्रेझेंट लॉकडाऊन गपशप या कार्यक्रमामध्ये मी भरत मोरे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण जोडले जाणार आहोत एक वेगळ्या खेळाशी, ज्या खेळाशी म्हणतात ना एक वेगळं नातं आहे आमचं. असा खेळ, मातीतला खेळ, महाराष्ट्रात खेळ म्हणून त्याला ओळखला जातो, असा कबड्डीचा खेळ. आणि त्या कबड्डी खेळातील पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांनी अनेक हुद्द्यावरती काम करत असताना कबड्डीच्या अतोनात सेवा केली, आज कबड्डीमध्ये पालघर जिल्ह्याचे सचिव म्हणून कार्य पाहत आहेत. त्यानंतर पालघर तालुक्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या दर्जाची कबड्डी सादर करतायत, खूप सारे प्रयत्न त्यांच्या कबड्डीसाठी होताना पाहायला मिळत आहेत. असे तुम्हाला सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय असे पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव सन्माननीय मनोजजी ठाकूर साहेब आपल्यासमोर जोडले गेलेत. तर मनोज सर, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नमस्कार सर. तर सर्वप्रथम करोना नामक संकट संपूर्ण जगतावरती आहे आणि हे सावट असताना आपण प्रत्येक मैदानी खेळाला मिस करतोय आणि आपल्या सर्व कार्यकाळाला सुद्धा, कारण जास्तीत जास्त काम आपण घरातून करतोय किंवा अन्य कामामध्ये आपण सध्या व्यस्त आहोत आणि त्यामुळं पूर्ण जीवनचर्या जी म्हणतात ना जीवन दिवसाचा क्रम आहे तो बदललेला आहे आणि साधारणतः तुमचा त्याच प्रकारची असेल. एक वेगळ्या प्रकारे आपण सुरुवात करणार आहोत या मुलाखतीला. त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने तुमच्या कबड्डीची सुरुवात पासून विचारणार होतो, परंतु आज वेगळ्या पद्धतीने सुरुवात करतोय. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली काय सांगाल? प्रथमतः तुम्हाला सर्वांना नमस्कार. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन ची स्थापना 14 ऑगस्ट 2014 साली झाली. ही स्थापना करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे सचिव आदरणीय कैलासवासी श्री जीके पस्टे सर, गोपाल पस्टे सर, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत रमेश देवाडीका सर, संतोष शेलार सर, बाबू चोते सर, त्याचप्रमाणे आताच ज्यांचं देहांत असं झालं ते मनोहर काटे सर, ह्या लोकांनी जे आज आपल्यात नाहीयेत, पालघर जिल्हा असोसिएशन स्थापन होऊन आज आपल्यात नाहीयेत, त्यांनी खूप असे मेहनत करून जे आमचे पस्टे सर हे पालघर जिल्ह्याचे महर्षी आहेत, कबड्डी महर्षी म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. त्यांनी हा जिल्हा स्थापन करण्यासाठी त्यांच्या समेत देवाडीकर सर ज्यांचा सिंहाचा असा वाटा त्या पालघर जिल्हा स्थापनेसाठी होता, त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन, आज पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत 8 तालुक्यांमध्ये जाऊन त्यांनी कार्यकारिणीची निवड केली आणि त्यांनी विश्वास संपादन केला आणि त्यानंतर पालघर तालुका, वाडा तालुका, विक्रमगड तालुका, डहाणू तालुका, वसई तालुका, जव्हार तालुका, मोखाडा तालुका असे सर्व तालुक्यांमध्ये असोसिएशन स्थापन केली. अशा प्रकारे पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यामागे त्यांची खूप अशी मेहनत आहे आणि यापुढे आम्ही ती मेहनत नक्की त्यांची साध्य करू आणि अशी आमची सुरुवात झाली. खूप चांगली बाब मांडली. खूप साऱ्या लोकांचा जसं पाचशेजणांचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी याच्यासाठी खूप सारी मेहनत घेतली, तालुक तालुक्यात जाऊन तिथली असोसिएशन निर्माण केली आणि त्यानंतर पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनची एकंदरीत म्हणजे म्हणतात ना एक उत्पत्ती झाली ती आणि आता आपल्याला चांगलं कार्य करताना पाहायला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून खूप सारे उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात आणि खरोखरच ही अभिमानास्पद गोष्ट आहे प्रत्येक कबड्डी खेळाडूसाठी, प्रत्येक संघासाठी, त्या प्रत्येक क्लबसाठी आणि प्रत्येक गावासाठी. जे खेळाडू, जे क्लब्स या कबड्डीसाठी अतोनात मेहनत करतात त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी तुम्ही आज सर्व एकत्र आलात आणि त्याबरोबर मी मनापासून आभार तुमचे व्यक्त करेल सर्व कबड्डी रसिकांच्या माध्यमातून. त्यानंतर एक इंडिव्हिज्युअल प्रश्न, वैयक्तिक प्रश्नांकडे मी येतोय. जसं की प्रत्येक खेळाडू, जसं की प्रत्येक माणूस ज्या हुद्द्यावरती बसत असतो त्या हुद्द्यावर येण्यासाठी त्याला कुठे ना कुठेतरी अनुभव मिळत असतो, तो त्या गोष्टीतून पुढे आलेला असतो, तसंच तुम्ही तुमच्या कबड्डीची सुरुवात कुठून आणि कशी केली होती? बरोबर सर. मी पालघर तालुक्यातील एक खेडेगाव गावातला खेळाडू आहे, तांदुवाडी माझं गाव आहे. माझ्या गावातील श्री वजेश्वरी कृपा क्रीडा मंडळ ह्या संघातून मी खेळत होतो, आज सुद्धा मी खेळतोय त्याच्यातून. मी इयत्ता 9वीपासनं कबड्डीची लहानपासून आवड, परंतु इयत्ता 9वीपासनं मी खेळामध्ये कबड्डीमध्ये जे अगटा मोठ्या संघामध्ये मी पदार्पण केलं. मला कबड्डीची खूप अशी आवड होती, ती आवड
म्हणजे मी संघामध्ये खेळत असताना मी ऑलराऊंडर म्हणून खेळत होतो. गाव पातळीवरून जिल्ह्यातले संघ भरपूर येत होते, तिथे मुंबईतून संघ येत होते, ठाण्यातून संघ येत होते. त्यांच्या खेळायला खूप मजा वाटत होती. आणि गावोगावी म्हणजे एक आमच्या तालुक्यामध्ये इतर तालुक्यांमध्ये आठवड्यामध्ये म्हणजे शनिवार व रविवार ह्या दोन दिवस स्पर्धा नेहमी असायच्या आणि तिथे मी आवर्जून हजर राहायचो. त्यामुळे माझं नाव, मी चांगला खेळत होतो, मी चांगला खेळ करत होतो म्हणून माझं नाव चांगल्या नावारूपाला आलं. तिथून तुम्ही तुमच्या कबड्डीला सुरुवात केली होती. जसं कबड्डीची सुरुवात तुम्ही सांगितलीत, वज्रेश्वरी क्रीडा मंडळ तुमच्या गावची ती टीम आणि त्या टीम कडून खेळत होता, आजही खेळताय आणि तरुणांना सुद्धा प्रेरित करतात तुमच्या खेळाच्या माध्यमातून. तर असाच एकत्रित तुमच्या या खेळामधील काही अशा आठवणी, जसं की तुमचा या संघामध्ये जागा काय होती आणि त्या जागेवरती म्हणजे एखाद्या खेळाडूची जसं लेफ्ट कॉर्नर कोण असतो, कोण लेफ्ट टर्न, कोण राईट टर्न, कोण राईट कव्हर लावत असतो, तर या प्रकारे तुमची जागा कोणती होती आणि तुमच्या अशा काय बेस्ट मुमेंट आहेत का तुमची टीम किंवा तुमच्या वैयक्तिक अशा चांगल्या खेळ ज्या तुम्हाला नेहमी आठवतात? हो सर, खूप अशा आठवणी आहेत की जेव्हा आमचा संघ चांगला खेळत होता त्यावेळेस आम्हाला मार्गदर्शक म्हणून आमचे कर्णधार म्हणून आशिष पाटील होते. त्यानंतर असे दिग्गज असे खेळाडू माझ्या संघामध्ये होते, जे मी आवर्जून त्याची नावं घेईन की विजय बरप, देवराम रावते, सुजित पाटील, संदेश सोगले, चेतन ठाकूर, पंकज ठाकूर, असे अनेक खेळाडूंची नावं ही आहेत. आणि खरोखर कबड्डीसाठी आमच्यापेक्षा जे मोठे होते त्यांनी आम्हाला सहकार्य केले. आमच्या गावातील कबड्डीसाठी रसिक हे खूप आमच्या पाठीमागे असायचे. जिथे पण स्पर्धा असायची तिथे शेकडोच्या संख्येने ते हजर राहायचे आणि आमची वाहवा करत होते नेहमी. त्याच्यामुळे आणखी आनंद होत होता. जिथे पण आम्ही खेळत होतो एखाद्या मोठ्या संघाला आम्ही हरवल्यानंतर आम्हाला बक्षीस सुद्धा खूप स्वतः गावातन लोक देत होती. ते लोक बक्षीस देत असताना आम्हाला जो आनंद मिळत होता तो खरोखर एक प्रेरणादायी होता. त्याच्यामुळे खूप अशी कबड्डीमध्ये आवड निर्माण झाली आणि आम्ही पुढे पुढे वाटचाल चांगली करत गेलो. अशा चांगल्या काही आठवणी आहेत का म्हणजे आज वज्रेश्वरी क्रीडा मंडळ टीम तुम्ही खेळताना चांगले प्राइज मारला होता, त्या तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता, मग सुपर रेड किंवा सुपर डिपर रेड किंवा अजून काही गोष्टी जसं की तुम्ही महत्वाच्या क्षणी टॅकल केलं होतं, असं काही घडलंय का? हो सर, ज्यावेळेस पालघर जिल्हा असोसिएशन व्हायच्या अगोदर ह्या जिल्ह्यामध्ये चौरंगी स्पर्धा होत होत्या. त्या चौरंगी स्पर्धा खेळत असताना ह्या ठिकाणी ज्या स्पर्धा सुरू होत असताना इथे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा इथून भरपूर लोक असे खेळण्यासाठी येत होते. जे आज स्टार चौरंगीचा फॉर्मॅट तो खेळायचे. हा चौरंगीचा फॉर्मॅट ज्या खेळाडू जे प्रो कबड्डीमध्ये आहेत सर ते सुद्धा इथे खेळायला येत होते. म्हणजे मी आवर्जून नावं घेईन, निलेश शिंदे, नितीन मोरे, त्याचप्रमाणे असे मोठे दिग्गज खेळाडू इकडे आमच्या समयेत प्रशांत चव्हाण खेळून गेले. त्यांच्या समोर खेळताना आम्हाला जो आनंद मिळायचा तो वेगळाच असायचा. आणि स्पर्धा मी स्वतः रेडर बनून होतो, त्याचप्रमाणे लेफ्ट टर्न सुद्धा सांभाळत होतो. त्या उच्च खेळाडूंचा गेम बघत असताना किंवा त्यांच्या सोबत खेळत असताना त्यांना त्यांच्यावर त्यांच्या संघावर मात करत होतो आम्ही. त्यावेळेस खरोखर आम्हाला केल्यानंतर आमचा गाव आम्हाला पूर्ण असं उचलून घेऊन आणि एकदम जोशामध्ये नाचत होते. हे असे आणखी फार असे किस्से आहेत की आम्ही मोठ्या मोठ्या संघाला हरवलेला आहे त्याच्यातच आम्हाला आनंद वाटत होता. हरवलेला आहे आणि ते हरवत असताना म्हणजे तो आनंद मिळायचा तो वेगळाच आहे. कारण प्रो आताचे जे प्रो खेळाडू आहेत जे त्या वेळेचे नितीन मोरे नंतर निलेश शिंदे हे सर्व खेळाडू आणि तो बहरामध्ये असताना ते आवाज येतोय ना सर? हो येतोय. हा ते बहरामध्ये असताना त्यांच्या समोर खेळणं किंवा त्यांना हरवणं या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी होत्या. कारण आता ते प्रोच्या माध्यमातून दिसत आहेत आणि त्यावेळेस अनुभव खूप वेगळा असेल कारण त्यावेळेची कबड्डी खूप वेगळी होती, आताची वेगळी आहे आणि त्या कारणाचा तुम्हाला विचारायला प्रश्न होता. जसं की पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर मग सुरुवातीची आखणी आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारचं प्लॅनिंग केलं होतं, कशा प्रकारचं तुमचं या असोसिएशनच्या माध्यमातून
ची कप ती रचना म्हणतात ती कशा प्रकारची होती, सुरुवातीला तुम्ही काय केलं? सर, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस आमचे तिथे पदे निवडण्यात आली, जिथे अध्यक्ष म्हणून माननीय श्री प्रवीणजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष वल्केजी राऊत साहेब, दोतोंडे सर, आता दिवंगत झाले ते मनोहर काटे सर, नितेश असे, त्यानंतर मी सहसचिव, सचिव मधून आपले पस्ते सर, ते सहसचिव हरेश पाटील, विक्रांत म्हात्रे, जगदीश तांडेल यांच्या समवेत काम करण्यासाठी जी मजा वेगळीच एक इच्छा निर्माण झाली. आणि कबड्डी क्षेत्रामध्ये आम्हाला खूप आवड असल्या कारणाने काही गोष्टी आम्हाला माहिती होत्या, त्या पद्धतीने आम्ही ही वाटचाल सुरू केली, जिथे कबड्डी स्पर्धा यांचं नियोजन, पंचपरीक्षा, पंच शिबिर, खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिर अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रम आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केले होते आणि त्याच्यानं आम्हाला चांगला रिझल्ट सुद्धा आलेला आहे. त्या 6 वर्षांमध्ये आम्ही आमची वाटचाल खूप अशी चांगली आहे की पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन स्थापन होऊन गेल्या 6 वर्षामध्ये आम्ही किमान 200 पंच घडवलेले आहेत. त्यामधील एक 4 पंच हे राज्यस्तरावर सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि मागे जी परीक्षा झाली ते आमच्या पालघर जिल्ह्यातील पंच राज्यामध्ये प्रथम 5 मध्ये आमच्या पालघर जिल्ह्याचे पंच 5 उत्तीर्ण झालेले आहेत. ती हे खूप अभिमानाचीच गोष्ट आहे. त्याचप्रमाणे अनेक खेळाडू असे आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवलेले आहेत सर. नक्कीच, मी जसा तुम्ही उल्लेख केला की तुमचे पंच 5 पंच राज्य स्तरावर ते त्या ठिकाणी उत्तीर्ण होताना आपण बघितले आहे. राष्ट्रीय स्तरावर आपले पहिल्या 5 मध्ये नंतर राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपले काही खेळाडू खेळतात, मी त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घे. तत्पूर्वी जसं की तुम्ही पंच प्रमुख म्हणून काम पाहत होतात या अगोदर, त्यानंतर सहसचिव आणि आता सचिव, तुम्ही जेव्हापासून असोसिएशन मध्ये आहात तर कशा प्रकारची प्रगती आतापर्यंत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून साधली गेली आहे? जसं की मागील 2 वर्षांचा मी तुम्हाला काळ विचारेल, मागील 2 वर्षांमध्ये कितपत प्रगती साधली पालघर जिल्ह्याच्या कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या कबड्डीने? मागील 2 वर्षापेक्षा आम्ही जी 6 वर्ष आम्ही सुरुवात केली आहे, ज्या सुरुवातीपासूनच आम्ही पदार्पण, पालघर जिल्हा हा नवोदित जिल्हा आहे, ज्यावेळेस पालघर जिल्हा नव्हता त्यावेळेस आम्हाला ठाणे जिल्ह्यामधून खेळावं लागत असे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच अशा खेळाडूंना संधी मिळत नव्हती. ती संधी पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनमुळे आम्हाला उपलब्ध झालेली आहे. आणि खेळाडू घडवत असताना आम्ही आमच्या कार्यकारिणी सुद्धा आमची खूप मेहनत घेते, त्याचप्रमाणे तालुका वाईज ज्या कार्यकारिणी आहेत त्या सुद्धा खूप मेहनत घेतात. सुरुवात अशी आहे की ज्या वेळेस पालघर जिल्ह्याचा संघ महाराष्ट्र राज्यामध्ये पदार्पण केला त्यामध्ये महिला संघ हा सेमीफायनल पर्यंत मजल मारतो, ही एक खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यानंतर कुमार गटाचा संघ 2 वर्षानंतर म्हणजे आता हे 4 वर्ष झाले असतील आणि कुमार गटाने पहिल्या पदार्पणामध्ये फायनल पर्यंत मजल मारली आणि फायनल पर्यंत जो संघ पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेतो राज्यामध्ये आणि तिथे निवड चाचणीमध्ये फायनल पर्यंत मजल मारून जी गोष्ट आज महाराष्ट्रामध्ये नावाजली की पालघर जिल्हा नवोदित जिल्हा तिथले खेळाडू किती हुशार, काटक आणि मेहनती आहेत ते दिसून दाखवून दिलं आम्ही त्यांना. आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचं नाव हे खूप उंचावर पोहोचवलेलं आम्ही. नक्कीच खूप चांगली बाब सांगितली, महिला सेमीफायनल पर्यंत मजल मारतात आणि याच्यापेक्षा मोठी बाब काय असू शकत नाहीये. कारण ज्या वेळेला एखादा जिल्हा वेगळा होतो, जसं की ठाणे जिल्हा सुरुवातीला असल्या कारणाने ज्या प्रकारचा जिओग्राफिकली मोठा एरिया आहे आणि लोकसंख्या तितकीच आहे आणि तिथून खेळाडूंना संधी मिळणं तितकंच अवघड होतं, परंतु पालघर जिल्हा वेगळा झाल्यानंतर जी संधी मिळाली त्या संधी मिळाल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचं कार्य केलं, म्हणजे जी या प्रकारची कार्यप्रणाली राहिली ती अगदी वाखाणण्याजोगी आहे आणि त्यासाठी संपूर्ण तुमच्या टीमचं मी अभिनंदन करेल आणि आभार व्यक्त करेन की तुम्ही या सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. त्यानंतर जसं की तुम्ही मागाशी म्हटलं की राष्ट्रीय पातळीपर्यंत सुद्धा आपले खेळाडू खेळलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला सुद्धा चांगले राज्यस्तरावर चांगले खेळाडू घडत आहेत, तर नक्कीच मी त्या सर्व खेळाडूंबद्दल सुद्धा जाणून घ्यायला मला आवडेल की कोणकोणते असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी या असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगली कामगिरी केली.
पहिल्यांदा पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन ही निवड चाचणी आपल्या जिल्ह्यामध्ये घेते. त्या निवड चाचणीमध्ये 20 खेळाडू निवड केली जाते. 20 खेळाडूंची 20 खेळाडूंमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. 5 ते 7 दिवस प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही मोठे कोच म्हणजे ज्यांना शिव छत्रपती पुरस्कार विजेते जे आहेत असे खेळाडू, त्याचप्रमाणे प्रो कबड्डी खेळाडू अशांना आम्ही निमंत्रित करून त्यांच्याकडून आम्ही त्यांचा सराव शिबिर घेतोय. त्यांना कशा पद्धतीने आहार कसा घेतला पाहिजे, वर्कआउट कसं केलं पाहिजे ह्या सूचना फार महत्वाच्या असतात. आणि मेहनत आम्ही करतोय की त्यांना ज्या गोष्टी करायला हव्यात त्याच्या पाठीमागे आम्ही फॉलोअप जास्त करतोय. त्यामुळे आमचा संघ एक चांगल्या पातळीवर जाण्याचा आमचा मानस आहे. आणि हे करत असताना पहिल्या वर्षामध्ये जे कुमार गटामध्ये जे आमचे नरेश झिडले म्हणून खेळाडू आहेत, रोशन वैती हे सुरुवातीचे पहिले खेळाडू हे राष्ट्रीय पातळीपर्यंत कुमार गटातनं पोचले. तदनंतर रुपेश पाटील, त्या महेश वळवी, पूजा पाटील, महिलांमध्ये सांगितलं तर पूजा पाटील, पूजा ऐश्वर्या काळे, त्यानंतर आताच जी कुमार गटाची स्पर्धा कुमारी गटाची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये शेट्टी, अशा अनेक खेळाडू, अरविंद पाटील, अरविंद देशमुख असे अनेक खेळाडू हे राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचले. आणि किमान 10 ते 15 खेळाडू हे राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचलेले आहेत. तन्वी सुर्वे झाली, खूप सारे खेळाडू आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला की पालघर जिल्हा म्हटलं की 8 तालुके येतात आणि 8 तालुक्यांचा समावेश करून त्या ठिकाणून एक टीम जाते. म्हणजे सिलेक्शन ज्या प्रकारचं असतं, प्रत्येक तालुका वाईज होतो, नंतर मग जिल्हा वाईज होतो, नंतर मग स्टेट वाईज, त्या सगळ्या त्याच रुल्स प्रमाणे पुढे जात असतात. जो आपल्या कबड्डीचा नियम आहे त्याप्रमाणे, आणि त्यातून खूप सारे खेळाडू राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळीवरती खेळताना पाहायला मिळतात. त्यानंतर भविष्यामध्ये काय रणनीती आहे, काय प्लॅनिंग आहे पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचं, जेणेकरून आपले खेळाडू आहेत जे प्रो खेळतील, राज्यस्तरावर खेळतील किंवा राष्ट्रीय स्तरावरती किंवा अजून काही मोठमोठ्या जसे महाकबड्डी वगैरे होतात लीग, त्याच्यामध्ये खेळतील, त्यासाठी काय प्लॅनिंग आहे आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून? तर मुळात आपला पालघर जिल्हा हा ग्रामीण भागातील आहे आणि तालुके हे खूप असे खेडेगावातून खेळाडूंना प्रवास करण्यासाठी खूप त्रास होतो. तरी सुद्धा आपण आमचे आदरणीय अध्यक्ष त्यांनी आवाहन केलेलं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी आता इंडो स्टेडियम ज्यामध्ये मॅट आणि अकॅडमी सुरू होणार, तिथे चांगल्या खेळाडूंना ज्यांच्यावर गुणवत्ता आहे आणखी नवीन तयार करतील ते खेळाडू त्यांना शिक्षण शिबिर हे तिथे घेण्यात येईल. त्यांना चांगल्या प्रकारे कोचिंग केली जाईल आणि चांगले चांगले खेळाडू आम्ही घडवणार हा आमचा मानस आहे. आणि प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी किंवा खेळाडू ते जास्तीत जास्त सरावासाठी येतील ह्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. नाही, खरोखर चांगलं प्लॅनिंग, इंडो स्टेडियमचं प्लॅनिंग या प्रकारे तुम्ही करताय, खूप महत्वाची बाब आहे. कारण जे पूर्वीचं कबड्डी आपण बघत होतो मातीवरती जास्तीत जास्त खेळलं जायचं, परंतु आता जे ग्लॅमरस कबड्डी आपण पाहतो, कबड्डीला ज्या प्रकारे ग्रॅमर आलंय आणि ज्या प्रकारे कबड्डीची प्रगती होतीये ती कुठे ना कुठेतरी मातीवरून मॅटवर डायव्हर्ट होताना आपण पाहतोय. आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत, त्यासाठी लागणारे जे सोर्स आहेत, त्या सोर्स साठी इंडो स्टेडियम ही खूप चांगली कल्पना आहे जी आपल्या पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून होते आणि ती सर्वांसाठी खूप जमेची बाजू आहे. त्यानंतर या असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा एक कार्यक्रमाची मी तुम्हाला आठवण करून देईल. लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम झाला होता जो कबड्डी दिनानिमित्त तो कार्यक्रम होता, तो त्या कार्यक्रमाला आम्ही सुद्धा म्हणजे जॉईन झालो होतो. त्या कार्यक्रमामध्ये मग अजिंक्य खापरे, निलेश शिंदे, नितीन मोरे, त्यानंतर गौतमी मॅडम या सर्व सिनियर्स होते त्या ठिकाणी आणि मार्गदर्शन देत होते. त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल, तो कशामुळे तो आयोजित केला गेला होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय साध्य करायचं होतं? सर, स्वर्गीय बुवा सावी यांच्या पुण्य निमित्त तो कार्यक्रम आपण 1 मे रोजी राबविला होता. त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती पुरस्कार विजेत्या गौतमी मॅडम होत्या, त्यांनी सर्व नियोजन केलं होतं. त्यामध्ये स्टेंट आणि कंडिशनिंग ह्या विषयावर हा विषय होता की खेळाडूंना आणि त्याच्यासाठी जे मार्गदर्शक म्हणून अमुक पंडित म्हणून जे
आज कोलकाता नाईट रायडर्सचे कोच होते ते उपस्थित होते. त्यांनी अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये खूप असं मुलाचं मार्गदर्शन केलं खेळाडूंसाठी की तुम्हाला इंजुरी आल्यानंतर काय केलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचा फिटनेस कसा पाहिजे, तुमचं वेट कसं पाहिजे, वेट कसं राहिलं पाहिजे किंवा तुमची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे ह्याबद्दल त्यांनी एकदम सविस्तर 2 तास चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्या कार्यक्रमासाठी किमान 200 लोकांनी तिथे जॉईन झाले होते. अशाच पद्धतीने आपण पुढे सुद्धा हे 12 वेबिनार होणार आहेत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा. चांगल्या खेळाडूंसाठीच हा उपक्रम आम्ही राबविला आहे की जेणेकरून खेळाडूंच्या ग्रामीण भागात असं समजलं नाही पाहिजे की कबड्डी आज ज्याला ग्लॅमर आला आहे प्रो कबड्डीमुळे, तर ह्या पुढे आपल्या ग्रामीण भागातले खेळाडू हे प्रो मध्ये पोहोचले पाहिजेत, त्यासाठी आम्ही ह्या 12 वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. आणि पुढच्या येत्या काळामध्ये हे असे वेबिनार होतच राहणार. आणि त्या दिग्गज असे प्रो कबड्डी आपण बोलावले होते, जिथे निलेश शिंदे आले होते, अजिंक्य खापरे ज्याचे युवा खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, त्याचप्रमाणे नितीन मोरे अशा प्रो कबड्डी ज्यांची ओळख पालघर जिल्ह्यातील बहुतेक खेळाडूंची आहे, म्हणून त्यांना आम्ही आज निमंत्रण केलं होतं त्या वेबिनार मध्ये. आणि त्यांनी आपलं मनोगत चांगलं आमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. अगदी बरोबर, खूप चांगला उपक्रम होता आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक कबड्डी खेळाडूला आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून काही ना काहीतरी कार्य होतंय आणि कनेक्ट ठेवण्याचं काम केलं जातं, त्यासाठी म्हणजे हा केलेला कार्यक्रम खूप चांगला होता आणि चांगलं मार्गदर्शन लाभलं होतं. त्यानंतर मी तुमच्याकडे जसं की कबड्डी आता आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे सर्व्हाइव्ह करते, ज्या प्रकारचा कबड्डीचा माहोल आहे, त्या कबड्डीचा लेवल किंवा स्तर उंचावण्यासाठी किंवा अजून चांगली कबड्डी करण्यासाठी काय करणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं? तर मला तर मी पहिल्यांदा सर्व खेळाडूंना आवाहन करेन की कबड्डीचा स्तर वाढण्यासाठी आपल्या खेळाडूंनी स्वतःची मेहनत महत्वाची, की त्याने जर आपण मेहनत केली नाही तर आपण पुढे पोहोचणार नाही. कारण आजच्या कंडिशन मध्ये ह्या कबड्डीला खूप महत्व आलं आहे आणि प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू हे मेहनत करतात, म्हणून मेहनतीवर भर देणे महत्वाचं आहे. त्यासाठी त्यांना योग्य व्यायाम केला पाहिजे, त्यांनी वेळोवेळी प्रॅक्टिस केली पाहिजे, आपल्यामध्ये काही कमतरता आहे ती केली पाहिजे. आपल्याला जर काही मदत असेल तर असोसिएशन प्रत्येक वेळेस तत्पर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यांनी काहीतरी गोष्टी सुचवल्या पाहिजेत, आम्ही तर करतच आहोत खेळाडूंसाठी, पण खेळाडूंनी सुद्धा खूप असं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून आपण राष्ट्रीय पातळीपर्यंत आपला संघ उंचवणार आणि जाणार कसा राज्यस्तरापर्यंत, नंतर आपण राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळला पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर महाकबड्डीमध्ये प्रो कबड्डीमध्ये सुद्धा जाण्याची इच्छा नेण्याची आता आमची आहे, त्यासाठी खेळाडूंनी सहकार्य केलं पाहिजे, त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. चांगली बाब मांडले, हो चांगली बाब मांडलेली आहे. त्यासाठी लागणारा योग्य तो फिटनेस डायट किंवा वॉर्म अप याच्यावरती लक्ष देऊन प्रॅक्टिस हे खूप महत्वाची आहे, कारण आत्ताची कबड्डी आहे ती खूप फास्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला जे अपडेशन येत राहील त्याप्रमाणे अपडेट व्हावं लागेल आणि त्या ती तुमची मेहनत तिथे कामाला येऊन तुम्ही वरच्या स्तराची कबड्डी खेळू शकता आणि असोसिएशन नेहमीच त्या खेळाडूंच्या पाठी राहील, त्यामध्ये शंका नाही. कारण यापूर्वीच मी तुम्हाला सुद्धा विचारेल, जशा की स्पर्धा ज्या प्रकारे कबड्डीमध्ये आता होतात त्या स्पर्धांमध्ये तुम्हाला वाटतं काय असं, म्हणजे मोठ्या स्पर्धा झाल्या पाहिजेत जेणेकरून अजून खेळाडूंना वाटेल की आम्ही सुद्धा या मोठ्या स्पर्धांना पार्टिसिपेट, आम्हाला सुद्धा मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळेल आज पालघर जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून. मोठमोठ्या स्पर्धा म्हणजे जसं की हल्ली ज्या स्पर्धा होतात त्या खूप छोट्या छोट्या होतात, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा होणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं का? हो सर, नेहमीच वाटतं. ज्या पद्धतीने आता पालघर जिल्ह्यामध्ये लीग सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये 2 वर्ष चांगल्या पद्धतीने आणि खूप असं मोठं नियोजन केलं होतं की पालघर येथे आर्यन ग्राउंडवर ज्या स्पर्धा झाल्या तिथे ज्या लीग होती तिथे बाहेरील खेळाडू म्हणजे आयकॉन म्हणून आपण घेतलं होतं. प्रत्येक जिल्ह्यातील काही खेळाडू म्हणजे जे आता सध्याच्या रनिंग मध्ये जे चांगले खेळत होते त्यांना आपण निमंत्रण करत होतो, त्या माध्यमातून जिल्ह्यातल्या खेळाडूंना त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांना एक नवीन अनुभव त्याच्यामध्ये जास्त मिळत होता की मॅटवर खेळणं मातीवर खेळणं कसं आहे आणि ते लाईव्ह प्रेक्षेपण होतं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक त्यांना बघत होते, त्यामुळे त्यांचे सुद्धा नाव चांगलं होत होते आणि त्यांना ती आवड प्रत्येक संघ मालक हा तिथे संघ विकत घेत होता आणि त्यांना
लागणारा आहार प्रॅक्टिस सराव जी सराव आहे ते योग्य पद्धतीने घेत होते, त्यामुळे खरोखर खेळाडू चांगले तयार झाले. आम्ही तर त्या ज्यांनी लीग भरवली त्यांचे खूप खूप आम्ही आभारीच आहोत आणि आमचं नेहमी त्यांना सहकार्यच असते. आणि ह्याच्या पुढे सुद्धा जे लीग होतील आता ह्या पुढे आम्हाला महाराष्ट्र राज्याने लीग साठी जे आयकॉन खेळाडू आम्ही बाहेरून आणत होतो त्यासाठी बंदी घातली होती, त्यामुळे काही कारणास्तव त्या स्पर्धा त्या आयकॉन नाही मिळाला त्यामुळे त्या बंद करण्यात आल्या. परंतु आम्ही तर आता असं आवाहन करतो की आम्ही तसे आयकॉन जे बाहेरून आम्ही आणत होतो तसे आयकॉन आपल्या जिल्ह्यात तयार करू आणि दुसऱ्या आयकॉनची आपल्याला गरज लागणार नाही, ते पालघर जिल्ह्यातील आयकॉन तयार होतील आणि पालघर जिल्ह्यातल्याच खेळाडूंशी खेळतील हे नियोजन पुढच्या येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. जसा तुम्ही लीग मॅचचा उल्लेख केला, लीग स्पर्धाचा जसा महाराष्ट्र राज्य शासनाने ज्या प्रकारे तो निर्बंध आणला तुमच्यावर, त्यानंतर तुम्ही आता हे वेगळं प्लॅनिंग जसं की लीग स्पर्धा व्हावं त्या आणि त्याच्यामध्ये जिल्ह्याचे काही नामांकित खेळाडू त्यामध्ये खेळतील आणि खरोखरच यातून सुद्धा खूप सारे खेळाडू खूप सारे संघ उदयाला येतील आणि एक चांगल्या दर्जाचं कबड्डी आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल. डिजिटलायझेशन आणि हा पार्ट कबड्डीसाठी महत्वाचा राहिलाय का? डिजिटलायझेशन इन द सेन्स मी सांगेल युट्यूब असतील किंवा कॉमेंटर असतील किंवा असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारच्या ग्लॅमरस गोष्टी आहेत त्याचा काही सहभाग आहे का कबड्डीतला बढावा देण्यासाठी? हो खूप आहे. नेटवर्किंग महत्वाचं आहे की ज्या वेळेस एवढ्या मोठ्या स्पर्धा होत्या त्याचं लाईव्ह लाईव्ह सर्व स्पर्धा ह्या खेळवल्या गेल्या होत्या, जिथे झाल्या बोईसर येथे पण येथे सुद्धा झाल्या. त्याचप्रमाणे आता आपल्या इथे राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा विरार ह्या ठिकाणी झाल्या. ह्या स्पर्धा होत असताना पालघर जिल्हा व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातून आपण निमंत्रित पंच मंडळ हे इकडे येते, तिथून निरीक्षक पंचप्रमुख व त्यांचे काही पदाधिकारी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य करतात प्रत्येक वेळेस, त्यामुळे आम्हाला ते ग्लॅमर चांगलं येते. लाईव्ह लाईव्ह असल्या कारणाने पूर्ण महाराष्ट्रभर पालघर जिल्हा हे उपक्रम करते किंवा कार्यक्रम चांगल्या कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमी आमचा असतो. अगदी बरोबर, जसा उल्लेख केला की विरारमध्ये सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धा झाली, त्यानंतर चौरंगी स्पर्धा सुद्धा. मी मागाशी जसा प्रश्न विचारला होता तुम्हाला, पूर्वी चौरंगी स्पर्धा खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायच्या आणि आत्ताच्या ज्या स्पर्धा होतात त्या असोसिएशन जसं की तालुक्यामध्ये पण असोसिएशन आहे जिल्ह्यामध्ये पण असोसिएशन आहे आणि त्यांच्या माध्यमातून जास्त स्पर्धा होताना पाहायला मिळतात, तर कुठे ना कुठेतरी चौरंगीचा कल कमी झालाय, तर त्याच्यातून काही क्रिकेट कबड्डीचं असं नुकसान होतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटत नाही, कारण कबड्डी पालघर जिल्ह्यातील खेळाडू व इतर जिल्ह्यातील खेळाडू जर आले इकडे तर आपल्या खेळाडूंवर अन्याय होतो असं आम्हाला वाटते, त्यामुळे पालघर जिल्ह्यातील खेळाडू हेच उच्च स्तरावर गेले पाहिजेत. चौरंगी स्पर्धा हे 10 संघात मिळून एक संघ तयार करून इथे खेळण्यासाठी येत होते, साहजिकच आहे तो संघ जिंकणारच, ते प्राइज साठी खेळत असतात. आणि येथे जे पालघर जिल्ह्यातील असोसिएशन स्थापन झाल्यानंतर जे रजिस्टर खेळाडू आहेत, आज जे रजिस्टर खेळाडू आहेत त्यांचा कला गुण आपल्या समोर दाखवतात, त्यामुळे त्यांना एक संधी मिळाली, प्लॅटफॉर्म मिळाला की आपण स्टेट पर्यंत जाऊ शकतो, आपली निवड होऊ शकते तिथे इतर जिल्हे. आज महाराष्ट्रामध्ये किमान 25 जिल्हे हे सहभागी असतात, त्या जिल्ह्यांसोबत आपल्याला खेळायला मिळते, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यातनं आपल्या राष्ट्रीय पातळीपर्यंत आपण जाऊ शकतो हे आज असोसिएशनच्या माध्यमातूनच जाऊ शकतात, नाहीतर जाऊ नाही शकत. चौरंगी स्पर्धा ह्या फक्त मनोरंजन म्हणून बघत होते लोक, पण त्याला ग्लॅमर हा ह्या असोसिएशनमुळेच येऊ शकते. एखादा खेळाडू व्यावसायिकतेकडे कबड्डी म्हणून खेळू शकतो, कबड्डी क्षेत्रातून तो व्यावसायिक पण बनू शकतो, म्हणजे त्याला एखादी कंपनी उचलू शकते. ह्या माध्यमात सुद्धा आम्ही असोसिएशन सदैव प्रयत्नात आहोत की आपण इथे व्यावसायिक संघ जास्तीत जास्त कसे होतील आणि त्या माध्यमातून त्या खेळाडूंना रोजगार कसा उपलब्ध होईल, जिथे त्यांना नोकरीची संधी मिळेल अशा ठिकाणी आम्ही नक्की त्या खेळाडूंसाठी प्रयत्नात राहू.
अगदी बरोबर, खूप चांगली संकल्पना आहे आणि खेळाडूंसाठी हा केलेला विचार खूप सुद्धा खूप मोठा आहे, कारण ते जर का विश्वासाने आपल्या जिल्ह्यासाठी जर का आपलं एक म्हणतात ना खूप मेहनत करून जर कबड्डी खेळत असतील तर त्यांच्यासाठी नोकरी उपलब्ध करून देणं आणि या सगळ्या गोष्टी जर करत असतील तर खरोखरच मी तर म्हणेन खूप मोठं कार्य करते पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन. त्यानंतर जसं मी जसं मागाशी सुद्धा म्हणत होतो, मातीवरची कबड्डी ही थोडी कमी पाहायला मिळते आपल्या जिल्ह्यामध्ये. ज्या खेळतो तेव्हा आपण मातीवरतीच खेळतो, सिलेक्शनचे सुद्धा मातीच होतात मोस्ट ऑफ. तर मी त्यामध्ये तुम्हाला सांगेल की मातीची कबड्डी आणि मॅटची कबड्डी, तर कुठे ना कुठे तरी आपण मातीच्या कबड्डीला विसरतोय का? आता प्रो कबड्डी मध्ये मॅट हे मॅट आलेली आहे, या अगोदर आपण मातीवरच खेळत होतो. परंतु मातीवरचा जो खेळ आहे तो खरा आपल्या महाराष्ट्राचा खेळ आहे आणि मर्दांचा खेळ आहे असं आपण संबोधतो. परंतु मर्दानगी खेळ, हा प्रो मर्दानगी खेळ. परंतु आता प्रो कबड्डीमुळे त्या गोष्टीला एक प्रोफेशनल पण आला आहे की लाईव्ह नंतर ते त्यांना लागणारे साहित्य, शूज असतील, निकॅप असतील. पूर्वी आपण मातीवर सुद्धा खेळत असताना आपण निकॅप लावत नव्हतो, परंतु आजच्या कंडिशन मध्ये बरोबर म्हटलं. परंतु आता जे मॅटवर आपण खेळतो त्यामध्ये ज्युरी हा प्रकार जास्त आहे माती. माझ्या अनुभवाने तरी मी सांगतो की मोठी इंजरीचं प्रमाण जास्त आहे, खूप इंजुरी, लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा फ्रॅक्चरचा हे जास्त प्रमाण आहे. मातीवर हा प्रकार होत नव्हता आणि मातीवरची कबड्डी आणि मॅटवरची कबड्डी ह्याच्यामध्ये फरक आहे. मातीवरची कबड्डीमध्ये खूप असा जोश आणि ताकदीने खेळायला लागत असे. मॅटवरची कबड्डी ही फार स्लो आणि धीम्या गतीने टेक्निकली. या अगोदर टायमिंगचं पण आपल्याकडे एक महत्व नव्हतं, म्हणजे आता प्रो कबड्डीमुळे ती टायमिंग आहे किंवा असोसिएशनच्या माध्यमातून जे टायमिंग दिलेलं आहे की आपल्याकडे चौरंगी स्पर्धा 10 मिनिटाच्या असायच्या. आज प्रो मुळे किंवा महाराष्ट्र राज्याचा नियम आता 20-20 मिनिटाच्या कंपल्सरी स्पर्धा झाल्याच पाहिजेत. त्यामुळे आपल्या खेळाडूंना आपण खेळाडू कुठेतरी कमी पडते, त्यांच्या स्टॅमिनाने कमी पडत होते. परंतु आता ती त्यांना सवय झालेली आहे, 20 मिनिटाची मॅच खेळणे महत्वाचे आहे, त्याच्यावर त्यांनी जास्त भर दिला पाहिजे. एक्झॅक्टली, जसं तुम्ही उल्लेख केलात की मॅटवरची स्पर्धा, आपण मॅटवरती खेळत असताना इंजरी खरोखर इंजरी येते, पण ती मोठी इंजरी येते जी आपल्याला मातीमध्ये खेळताना कधी जाणवत नाही. मातीमध्ये खेळत असताना आपल्याला इंजरी जर आली तर खरचटणे किंवा काय नॉर्मल इंजरी येत असतात. वॉर्मअप तर दोन्ही गोष्टींसाठी लागतो आणि त्या वॉर्मअप नुसार इतकाच इंजरी आली नाही पाहिजे. परंतु मॅटवरती खेळणं तितकंच रिस्की सुद्धा आहे, म्हणजे बाहेरून बघणाऱ्यांना किंवा बाकीच्या लोकांना वाटतं की मॅटवरती आहे त्यामुळं इजा होणार नाही अशी त्यांची एक समज असते. परंतु एक्झॅक्टली मॅटवरती जी इंजरी होत असते त्यामुळे थोडासा धोका वाढत असतोय. तर एकंदरीत तो मातीची कबड्डीला सुद्धा धरून चालणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? बरोबर, कारण ह्याचा अनुभव मी सांगतोय की मातीची कबड्डी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने सुद्धा मातीवरच आतापर्यंत ज्या निवड चाचण्या होत्या त्या घेतल्या. एक वर्षी सांगली येथे निवड चाचणी होती, तिथे मॅटवर स्पर्धा खेळवल्या गेल्या. तदनंतर महाराष्ट्र राज्याने एक पुन्हा एक नियम चेंज केला की ह्या स्पर्धा ह्या मातीवर झाल्या पाहिजे. परंतु त्याच्यानंतर मातीवर झाल्यानंतर सुद्धा खेळाडूंना राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्यासाठी शेवटी मॅचची गरज लागतेच, मॅचची प्रॅक्टिस सुद्धा महाराष्ट्र राज्य असोसिएशन कर लागते. राष्ट्रीय मॅच ह्या स्पर्धा ह्या टोटल मॅटवरच खेळल्या जातात. प्रगत कबड्डी म्हणून आपण मॅटच्या कबड्डीला म्हणू शकतो, कारण जरी तुम्ही सिलेक्शन मॅचेस तालुका लेवल किंवा राज्यस्तरीय म्हणजे म्हणतात तिथं जरी म्हटलं की मातीत तुम्ही खेळाल तरी सुद्धा तुम्हाला पुढे जाण्यासाठी मॅटवरती उतरावं लागतं. कारण ज्या स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा जसं MPL आपण म्हटलं, त्यानंतर प्रो कबड्डी म्हणा किंवा स्टेट लेवल, नॅशनल म्हणा, इंटरनॅशनल म्हणा, या सर्व गोष्टी मॅटवरती खेळल्या जातात आणि म्हणून मॅटला जास्त कल आहे सध्याच्या घडीला. बरोबर. त्यानंतर आपल्या खेळाडूंना जर का मी पालघर जिल्ह्यामधून जेव्हा महाकबड्डी महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होती त्यावेळेस पालघर जिल्ह्यातून दोन खेळाडू हे महाकबड्डीमध्ये सुद्धा खेळलेले आहेत, तुषार पाटील व महिलांमध्ये पूजा पाटील. त्यांनी रायगड संघातून पदार्पण केलं, खेळ खेळले आहेत आणि चांगला सुद्धा आपला जो कबड्डी खेळ आहे तो दाखवला आहे प्रेक्षकांसमोर. पालघर जिल्ह्यातील खेळाडू कमी नाही आहेत हे तिथे सिद्ध केलेलं आहे. नक्कीच.
नाही, खेळाडू अजून घडतील, कारण क्रीडा प्रकार कोणताही असो, पालघर जिल्हा ज्या प्रकारे प्रगती करतोय प्रत्येक क्रीडा प्रकारामध्ये ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आणि त्याच्यामध्ये असणारी रुची आणि तो ती जी आवड आहे ती दाखवताना प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतोय, आणि ही अभिमानास्पद गोष्ट आहे एंटायर जिल्ह्यासाठी. त्यानंतर मी जसं म्हणेल की एखादा खेळाडू त्याला चांगलं कबड्डी खेळायचं भवि जसं की मी मगाशी उल्लेख करतो, तर काही खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये खूप सारी चांगली क्षमता आहे, चांगलं कौशल्य आहे त्यांच्या अंगी, त्यांनी पुढे चांगली कबड्डी खेळण्यासाठी आज तुम्ही खेळाडू किंवा आज असोसिएशन मध्ये काम करता म्हणून तुम्हाला काय सांगा असं वाटतं की त्यांनी काय करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं कबड्डीमधील भविष्य उज्ज्वल होईल? मी मागच्याप्रमाणे जसं सांगितलं तसं मेहनत आणि स्वतःमध्ये चिकाटी. मला स्वतः प्रयत्नशील राहिला पाहिजे खेळाडू की मला कुठेतरी पुढच्या स्तरावर पोहोचायचं आहे, शिखर गाठायचं आहे, त्यासाठी त्याने प्रयत्नशील राहिला पाहिजे. नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की मी हे करणारच, मी माझा सराव करणारच, माझ्या संघाचा सुद्धा सराव करणार, त्या माध्यमातून मी जिल्ह्यात काय झालं तरी मी जिल्ह्यात माझी निवड झालीच पाहिजे. जिथे महाराष्ट्र संघ जातो तिथे मी खेळलाच पाहिजे, तेव्हा त्याची जिद्द कुठेतरी कामाला येईल. आणि त्यांचं नेहमी सराव, त्यांच्या संघाचा सराव फार महत्वाचा आहे. सरावाशिवाय तुम्हाला कुठल्याच गोष्टी ह्या अनुभव किंवा इतर स्पर्धा खेळून तुम्हाला अनुभवाशिवाय पुढे जाता येत नाही. अनुभव हा तुमचा खूप महत्वाचा आहे प्रत्येक खेळाडूच्या. आता मला वाटते जास्तीत जास्त युट्यूबला सुद्धा खूप मॅचेस बघायला मिळतात, रिकाम्या वेळेमध्ये त्यांनी त्या मॅचेस बघितल्या पाहिजेत. प्रत्येक खेळाडू, मोठे खेळाडू जे मोठे खेळाडू प्रो कबड्डी स्टार आहेत, त्यांच्या तो चढाई कसा करतोय, तो पकड कसा करतोय, त्यांच्याकडे काय स्टॅमिना आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, त्यांच्या डोक्याने हे खेळ खेळले पाहिजेत. अशा पद्धतीने जर खेळाडूने विचार केला तर नक्कीच तो खेळाडू खूप उंच शिखरापर्यंत पोहोचू शकतो. अगदी चांगली बाब सांगितली तुम्ही की जसं की आता बहुतांश स्पर्धा लाईव्ह होतात, म्हणजे मोठ्या लेवलच्या स्पर्धा तर लाईव्हच पाहायला मिळतात, आणि लाईव्ह असल्या कारणाने युट्यूबवरती खूप सारे असे व्हिडिओ आहेत टेक्निकच्या संदर्भात किंवा अजून तुमच्या अंगी असलेले कौशल्य, तुम्ही कोणत्या अटॅक समोर कशाप्रमाणे खेळलं पाहिजे, आणि या सगळ्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निकचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्या अभ्यासाच्या आधारे तुम्ही पुढे जाऊ शकता. चांगली बाब या ठिकाणी तुम्ही मांडलीत. नंतर मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारेल, जसं की 8 तालुक्यांमध्ये असं कोणते संघ आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटतं ह्या तालुक्यातून तो संघ खूप चांगला आहे किंवा जवाहर म्हणून तो संघ चांगला, वाडामधून हा संघ चांगला, तर असे कोणकोणते संघ तुम्ही जरा सांगू शकता का की ते संघ त्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतायत? वेगळा प्रश्न आहे नक्कीच. 100% चांगला प्रश्न केला तुम्ही. आता आम्ही असोसिएशन चालवतो त्याच्यामुळे आम्हाला सर्व संघ हे एक समानच आहेत. एक समान गोष्ट
राईट हो, परंतु जे मेहनत करतात ते जिंकतात, एवढं सांगणे माझं कर्तव्य आहे. की साधा मी सांगतो की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मी एखादा वाडाचा किंवा विक्रमगड असेल किंवा डहाणू असेल, वसई असेल, पालघर असेल, तलासरी असेल, अनेक खेळाडू गुणवंत खेळाडू आहेत, परंतु त्यांना काही गोष्टी चालना मिळत नाही. कारण त्यांचा योग्य सराव होत नाही, काही गोष्टीमध्ये त्या अडचणी परिस्थिती खराब असते खेळाडूंची, चांगली गुणवत्ता असून सुद्धा, परंतु असोसिएशन त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहते. मी सांगेन की आमच्या वसई तालुक्यातील श्रीराम संघ, त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील जिजाऊ संघ, पालघरमधील आर्य चहाडे संघ आहे, वसरे संघ आहे, त्याचप्रमाणे हलोली, असे भरपूर संघ, डहाणूतून संघ असे आहेत, विक्रमगड मधून कुरुंजे संघ चांगला आहे, म्हणजे असे अनेक संघ, किमान 50 संघ हे टॉप संघच आहेत. म्हणजे त्यांच्या स्पर्धा जेव्हा सुरू असतात त्यावेळेस कोण फायनल मारेल ह्याची खात्री आपण देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वच संघ चांगले आहेत आणि आमच्या दृष्टिकोनातून, पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या दृष्टिकोनातून खूप असे गुणवंत खेळाडू आहेत आणि त्यांना नक्कीच आम्ही चांगल्या ह्याच्या मुद्द्यापर्यंत पोहोचू ही आमची नक्की इच्छाच आहे. हो नक्कीच नक्कीच, खूप सारे चांगले आयोजन पाहायला मिळतात आणि भविष्यात सुद्धा खूप चांगले आयोजन पाहायला मिळतील कबड्डीच्या माध्यमातून आणि चांगले खेळाडू पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळतील. आणि त्याबाबत असोसिएशन ज्या प्रकारे कार्यरत आहे, खरोखर त्या असोसिएशनला सलाम आणि खूप सारे शुभेच्छा सुद्धा की तुम्ही यापुढे सुद्धा असे याच प्रकारची कामगिरी करत राहा, खेळाडूंना पुढे नेण्यासाठी याच प्रकारचे प्रयत्न करत राहा, नक्कीच चांगले खेळाडू आपल्या पालघर जिल्ह्यामधून पुढे जाताना पाहायला मिळतील. शेवटचा प्रश्न असणार आहे तुम्हाला, तुम्ही या कार्यक्रमादरम्यान आम्हाला या ठिकाणी संवाद साधण्यासाठी उपस्थित झालात वेळात वेळ काढून, जसं की नितेश पाटील आणि आमची टीम या ठिकाणी कार्य करते, कसं वाटतं आज या प्रोग्राम मध्ये बसून तुम्हाला? तर आमच्या ज्या मनातील आम्ही जे कार्य करतोय हे तुम्ही आमचं प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचवताय, त्यामुळे प्रथम तुमचे धन्यवाद आणि तुमचे खूप खूप आभार आहेत की तुम्ही आज हा कार्यक्रम घडून आणला. आमच्या ध्यानीमनी नव्हतं की आम्हाला इंटरव्ह्यू तुमच्यासोबत बोलावा लागेल, आणि खरोखर काही गोष्टी माझ्या राहून गेल्या की आमच्या पालघर जिल्ह्यातील काही खेळाडूंबद्दल किती अत्यंत गुणवंत आहेत. की मी सांगेन राहुल सवर सारखा खेळाडू, तो एक गरीब खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे जे कौशल्य आहे हे खूप भारी आणि त्याची मेहनत सुद्धा खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे पियुष पाटील वाडा ह्या खेळाडूने महाराष्ट्र राज्य संघाचा किशोर गटाचं नेतृत्व केले, कर्णधार म्हणून त्याने पदभार स्वीकारलेला आहे, ते माझ्याकडनं राहून गेलं. आणि त्या पियुष पाटील यांनी राष्ट्रीय खेळामध्ये अंतिम सामन्यामध्ये शेवटच्या क्षणाला पॉइंट मारून महाराष्ट्र संघाला विजयी केलं, ही एक खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट, ह्याच्यापेक्षा मोठी कोणती होऊ शकत नाही. आणि एक त्या खेळाडूंचा आम्हाला अभिमान आहे, त्यांनी आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव खूप उंचावर नेऊन ठेवलेलं आहे, त्यामुळे आमच्या पालघर जिल्ह्याची ओळख ही नक्कीच चांगली आहे आणि असे अनेक खेळाडू तयार होतील आणि त्यांच्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करू, त्यांच्यासाठी लागेल ती मेहनत करू. आमचे कार्यकारी सदस्य जेवढे सुद्धा आहेत पालघर जिल्हा कबड्डी संघ, प्रत्येक मेहनती आहेत आणि प्रत्येक खेळाडूंपर्यंत पोहोचतात, त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य करतात. आणि ह्या माध्यमातून आजची जी चर्चा केली आणि तुम्ही आम्हाला जे हे लाईव्ह प्रेक्षेपण दिलं ते खूप खूप नितेश पाटील असतील पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तुमचे धन्यवाद मानावे तेवढेच कमीच आहेत. आणि नेहमी आम्हाला असं सहकार्य तुमचं असतेच, प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे स्पर्धा मोठ्या भरवल्या, मी माझ्या गावी सुद्धा भरले, तिथे सुद्धा नितेश पाटील आले होते, त्यांनी सुद्धा ते लाईव्ह प्रेक्षेपण केलं होतं, मॅटवर स्पर्धा मी ठेवल्या होत्या, तिथे सुद्धा चांगल्या स्पर्धा झाल्या, लाईव्ह प्रेक्षेपण त्यांनी चांगलं दिलं. एक कुठेतरी एक चांगलं ग्लॅमर पालघर जिल्ह्याला सुद्धा येत आहे, हे महत्वाचं आहे.
नक्कीच नक्कीच, खरोखर खूप चांगली बाब या ठिकाणी मांडली. पियुष पाटीलचा तुम्ही उल्लेख केला, तर राज्यस्तरावरती त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा मोक्याच्या क्षणी त्यांनी महाराष्ट्र संघाला जिंकून दिलं होतं. आणि खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे पालघर जिल्ह्यासाठी, कारण या सर्व खेळाडूंनी जितकी चांगली मेहनत करतील, जितक्या चांगल्या स्तरावरती घेतील, तितकं नाव आपल्या जिल्ह्याचं पुढे येईल. आणि तीच अपेक्षा असणार आहे सर्व खेळाडूंकडून, तितकंच खेळाशी प्रामाणिक राहा, कबड्डीमध्ये जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करा, आणि त्या खेळाच्या प्रती जेवढे तुम्ही डेडिकेटिव्ह असाल तितकं चांगला खेळ तुम्ही सादर करू शकता. तुमचा तुम्ही अशी कबड्डी खेळा की तुमचा तुम्हाला सगळ्यांचा तुमच्या सगळ्यांचा अभिमान आम्हाला वाटला पाहिजे. आणि त्यासाठी पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन नेहमीच कार्यरत असेल आणि तुमच्या पाठीशी असेल. आज सर खरोखरच तुम्ही आज आमच्या समोर या ठिकाणी वेळात वेळ काढून हजर झालात, आमच्या संवाद साधला, त्याबद्दल मी भरत मोरे मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तसेच पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, की अजून उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहू. आणि या कार्यक्रमादरम्यान मी रजा घेतो. थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर.